वेलकम टू विल्सन अकॅडमी. आज आपण महाराष्ट्र एस एस सी बोर्ड क्लास 7 मॅथ्स चॅप्टर एस सी एफ आणि एल सी एमचा प्रॅक्टिस सेट 10 करणार आहोत. त्याचा पहिला क्वेश्चन आहे, विच नंबर इज नायदर अ प्राईम नॉर अ कंपोजिट नंबर. तर त्याचा ॲन्सर आहे 1, कारण 1 एक असा नंबर आहे जे प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. प्राईम काय असतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. का समजा एखादा नंबर घ्या, मी नंबर घेतलं 3. 3 हा एक असा नंबर आहे जो 1 टेबलमध्ये येतो आणि 3 स्वतःच्या टेबलमध्ये येतो. तर असे नंबर जे असतात ते प्राईम असतात. पण जर आपण 4 घेतलं तर 4 1 टेबलमध्ये येतो, 4 टेबलमध्ये येतो, पण 2 पण टेबलमध्ये येतो. तर याला आपण प्राईम नंबर नाही म्हणणार. प्राईम नंबर काय असतो? जे स्वतःच्या टेबलमध्ये येतो आणि 1 टेबलमध्ये येतो. बस दुसऱ्या एखाद्या नंबरच्या टेबलमध्ये येत असेल, 2 2 4 होतं तर 2 टेबलमध्ये येतो आहे, तर तो प्राईम नंबर नाही, हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 2 आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ को प्राईम्स. को प्राईम नंबर कोणते कोणते आहे शोधायचे. तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. असे नंबर ज्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त 1 असणार आहे त्याला आपण म्हणायचं आहे को प्राईम आहे. 1 जास्त कॉमन फॅक्टर्स निघाले तर आपण म्हणायचं हे को प्राईम नाही, लक्षात ठेवायचं. जर कॉमन फॅक्टर 1 आलं दोन्ही नंबरचा तर काय म्हणायचं आहे, हे नंबर को प्राईम्स आहेत. आणि जर 1 दुसरा नंबर कॉमन आला दोघांमध्ये तर हे को प्राईम नाहीत. बघूया आपण, पहिले 2 नंबर दिलेले आपल्याला. एकच मिनटं, कोणते नंबर आहे? पहिला आहे 8 and 14. 8 and 14 फॅक्टर शोधायचे आपल्याला. फॅक्टर शोधायचे म्हणजे काय करायचं, नेमकं कोणत्या कोणत्या टेबल्समध्ये येतात. बघा, 8 कोणत्या टेबलमध्ये येतो, 1 टेबलमध्ये येतो. आणि 2 4 8 आहे, त्यानंतर 4 2 8. एक मिनटं, काय झालेलं आहे, एकच मिनटं. हां, तर हा कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो आहे पहा. एट जे आहे, 8 नंबर आपण घेतलं, 8 1 टेबलमध्ये येतो, 2 टेबलमध्ये येतो, 4 टेबलमध्ये आणि 8 टेबलमध्ये. त्यानंतर 14 जर घेतलं तर 14 कोणत्या कोणत्या नंबर्समध्ये येतो पहा. 1 टेबलला येतो, 2 7 14 होतात, 7 2 14 आहे आणि 14 टेबलमध्ये पण 14 येतं. 8 1 8 है ना, 1 टेबलमध्ये येतं. दुसरं 2 4 8, 4 2 8, 8 1 8. असे फॅक्टर शोधायचे आपल्याला, कोणत्या कोणत्या टेबलमध्ये तो नंबर येतो आहे ते आपल्याला शोधायचं आणि ते लिहायचं आहे कॉमा लावून. 14 पण आपण असंच केलं. आता हे केल्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं का यांच्यामध्ये कॉमन काय काय आहे. तर कॉमन फॅक्टर्स यांचे 1 पण आहे आणि 2 पण आहे. मी आत्ता बोललो होतो का फक्त 1 आलं तरच को प्राईम आहे, आणि जर 1 दुसरा कोणताही नंबर कॉमन आला दोघांमध्ये, कोणताही फॅक्टर कॉमन आला तर ते को प्राईम नाही. तर आपण काय म्हणायचं, दे आर नॉट को प्राईम्स. पहा इथं काय म्हटलेलं आहे, नो दे आर नॉट को प्राईम नंबर्स, कारण यांचे फॅक्टर कसे आले, 1 and 2 आले. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. नेक्स्ट आहे 4 and 5. 4 घेतलं, 4 कोणत्या कोणत्या टेबल्समध्ये येतं. 4 येतं 1 टेबलमध्ये, 2 टेबलमध्ये आणि 4 टेबलमध्ये. याच्या पलीकडे कोणताच टेबल नाही आहे का ज्याच्यामध्ये 4 हा नंबर येणार आहे. त्यानंतर आपण 5 पाहूया. 5 कोणत्या कोणत्या टेबलला येतो, 1 टेबलमध्ये येतं आणि 5 टेबलमध्ये, कारण 5 हा एक प्राईम नंबर आहे. आता यांचे जर कॉमन फॅक्टर पाहिले तर 1 दोघांचं कॉमन आहे, दुसरे नंबर कॉमन नाहीत. तर आपण काय म्हणायचं आहे, हे दिलेले नंबर 4 and 5 हे काय कसे आहेत, हे को प्राईम नंबर्स आहेत. कारण यांच्यामध्ये फक्त 1 एक असा टर्म आहे जे कॉमन येतो आहे दोघांच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण काय म्हणायचं याला, याला म्हणायचं आहे द बोथ नंबर्स 4 and 5 आर को प्राईम नंबर्स. तसेच पुढचे क्वेश्चन आहे पहा, 17 and 19. 17 and 19 पाहिलं ना तर यांच्यामध्ये पण 1 येतो आहे कॉमन. 17 कोणत्या कोणत्या टेबलला येतो, 17 फक्त 1 टेबलमध्ये येतो आणि 17 टेबलमध्ये येतं. तर यांच्यामध्ये पण फक्त 1 कॉमन आहे, तर याला काय म्हणायचं आहे, इट इज अ पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. चला नेक्स्ट बघू. फोर्थवाला पहा बरं, 27 and 15. 27 1 टेबलला येतो, 2 टेबलला नाही येत, 3 टेबलला येतं. बघा, 3 9 27, परत 9 टेबलमध्ये पण येतो, 9 3 27. 27 27 टेबलमध्ये पण येतो, 27 1 27. तर असे करून आपण
नंबर्स फॅक्टर्स काढायचे, 15 पण काढायचे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल का कॉमन काय काय येतं. इथं कॉमन 1, 3, 1 आणि 3 बघा, 1 जास्त नंबर आले तर आपण काय म्हणायचं आता, दे आर नॉट पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. तर असं तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. पहा आता प्राईम नंबर्स काय असतात, मी तुम्हाला बोललो प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर जे स्वतःच्याच टेबलमध्ये येतात. 1 टेबलमध्ये तर सगळेच नंबर येतात, त्याच्यामुळे 1 टेबल तर सोडूनच द्या. असे नंबर जे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात, 29 टेबलमध्ये जर येत असेल तरच तो प्राईम आहे. एखादा दुसरा नंबर आहे, समजा आपण घेतलं 40 हा नंबर घेतला आपण, तर 40 कोणत्या टेबलमध्ये येतो, 20 ने पण डिवाइड होतो, 2 पण डिवाइड होतो, 5 पण डिवाइड होतो, 10 पण डिवाइड होतो, म्हणजे एवढ्या टेबलमध्ये येतो हा 40. तर असे नंबर जे वेगवेगळ्या टेबलमध्ये येतात ते प्राईम नसतात. प्राईम म्हणजे असे नंबर जे फक्त एकच टेबलमध्ये येतात स्वतःच्या, ठीक आहे. तर तुम्हाला शोधून काढायचे 25 ते 100 यामध्ये कोणते नंबर आहेत आणि ते किती आहेत. याचं सोल्युशन पण आहे इथं, पण तुम्ही स्वतः पण त्याला ट्राय करा. ओके, क्वेश्चन नंबर 4, राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, दोनची जोडीमधले प्राईम नंबर्स, 51 ते 100 याच्यामध्ये जोडी असलेले, 59, 61, ठीक आहे. म्हणजे बघा अंतर किती आहे त्याच्यामध्ये, 71, 72, 73, 59, 60, 61, म्हणजे मध्ये एकच नंबर आला पाहिजे. एक नंबर जर सोडला तर त्याचा पुढचा नंबर जर प्राईम येतो आहे तर असे कोणते नंबर आहे, तर ते 59 आणि 61 आहे आणि 71 आणि 73 आहे. नेक्स्ट, राईट 5 ऑफ ट्विन नंबर्स फ्रॉम 1 to 50. सेम वरच्या सारखंच क्वेश्चन आहे. ट्विन म्हणजे मी काय बोललो आता, एक नंबर सोडून लगेच पुढं तो आला पाहिजे. 17 एक नंबर सोडला, 18 लगेच 19 आला, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ट्विन प्राईम नंबर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, विच आर द इवन प्राईम नंबर्स. इवन प्राईम नंबर कोणते, बघा ऑड आणि इवन माहिती आहे का तुम्हाला, मागच्या लेक्चरमध्ये आपलं झालेलं आहे. ऑड आणि इवन, इवन म्हणजे असे नंबर जे 2 डिवाइड होऊ शकतात. इवन म्हणजे असे नंबर जे 2 डिवाइड होऊ शकतात आणि ऑड नंबर कसे आहेत जे 2 डिवाइड होणार नाही. आपण घेतलं 2 हा इवन नंबर आहे, 3 ऑड नंबर आहे, 4 इवन नंबर आहे, 5 ऑड नंबर आहे, 6 इवन नंबर आहे, 7 ऑड नंबर आहेत. ऑड नंबर 2 डिवाइड होत नाही. आता आपल्याला काय शोधायचं आहे, इवन पण असलं पाहिजे आणि प्राईम पण असलं पाहिजे, तसा कोणता नंबर आहे. तर 2 असा नंबर आहे जे इवन पण आहे आणि प्राईम पण आहे, समजलं. कारण इवन नंबर ना 2 डिवाइड होतात, इवन नंबर सगळे इवन नंबर 2 डिवाइड होत आहेत, तर ते प्राईम नसू शकतात ना. प्राईम होण्यासाठी काय पाहिजे, प्राईम होण्यासाठी फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये आले पाहिजे. पण इवन नंबर तर 2 डिवाइड होतात म्हणजे ते 2 टेबलमध्ये येत आहेत. तर असा कोणता नंबर आहे जे इवन पण आहे आणि प्राईम पण आहे, तर तो फक्त 2 असा नंबर आहे.